आंबाडीच्या पाल्याची भाजी औषधी आहे. आंबट असल्यामुळे तिला शिजवून पाणी काढून शिजवल्यास ती चवीला अप्रतिम लागते. आंबाडीच्या पाल्यामध्ये दोन प्रकारचे येतात, एक लांबडी पानं येतात, एक राऊंड पानं येतात. ही लांबडी आहेत, गोल पानं येतात, त्याला गोल अशी फळं येतात छोटी कैरीसारखी, आंबट असतात, ती पण खाल्ली जातात, त्याचं लोणचं बनवतात किंवा नुसती खाल्ली जातात. तर आपण त्याच्यात घालण्यासाठी शेंगदाणे घेणार आहोत. आंबाडीचा पाला शिजवून कुकरला दोन शिट्या मारून घेणार आहोत आणि शेंगदाणे आणि भिजलेली चणा डाळ घेणार आहोत. त्याच्यामध्ये मिक्स नाही करणार आहोत, आंबट असल्यामुळे ती शिजणार नाही. दोन शिट्या कुकरला मारणार आहोत आणि चणा डाळ घेणार आहोत. स्वच्छ धुवून कुकरला आपण दोन शिट्या मारणार आहोत. तांदूळ घालतात, पण तांदळाऐवजी आपण चण्याची डाळ घालणार आहोत, त्याच्यामध्ये एकजीव करण्यासाठी आणि त्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी. तर दोन शिट्या मारून घेऊया. दोन शिट्या मारल्यात आपण चणा डाळ आणि शेंगदाणे बऱ्यापैकी शिजलेत. आता आंबाडीला ना गार झाल्यावर पिळून बाजूला करायचं आहे, पाणी काढून टाकायचं आहे, म्हणजे त्याच्यात भरपूर आंबटपणा असतो, तो थोडा कमी होतो. अशीच शिजवायची असेल तर त्याच्यात तुम्ही पालक ॲड करू शकता किंवा अळू ॲड करू शकता. अळूमध्ये घालून शिजवली तर पाणी काढायची गरज लागत नाही. नुसती करायची असेल तर पिळून त्याचं पाणी काढा. आणि आता ती मिक्सरला आपण मऊ वाटून घेणार आहे चणा डाळ घालून. बेसन घालतात तर बेसनच्या ऐवजी मी चणा डाळ शिजवून त्याच्यामध्ये मिक्स करून, म्हणजे ती छान अशी गोटून होते आणि एकजीव होते आणि चणा डाळीची चव छान येते आंबाडीच्या भाजीला. बरे जण थोडं बेसन आणि तांदूळ वगैरे घालून बनवतात. मी तशी बनवलेली आहे, गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आहे, पण हे थोडंसं वेगळा प्रकार. एक जुडी आंबाडीचा पाला होता, एक हिरवी मिरची, अर्धा लसूण, कांदा त्याच्याबरोबर वाटून घेणार होत आपण. छान मऊ वाटून झाले आणि आता फोडणी देऊया. फोडणीमध्ये ठेचलेला कांदा आणि ठेचलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा. इतकी छान लागते ना ही चवीला, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा राईसमध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता. औषधी असल्यामुळे वर्षातनं एकदा तरी ही नेहमी बाजारात रेग्युलर मिळते, पावसात मिळते असं नाही, पण वर्षातनं एक दोन वेळा तरी खावी. श्रावणात मोस्टली खाल्लीच जाते भाजी, कारण भरपूर मिळते मार्केटमध्ये. फोडणीत आपण थोडं पाव चमचा जिरे घातलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं गूळ आणि मीठ घातलं ना तर ह्याची तिखट आंबट गोड अशी चव छान लागते. कांदा लालसर रंगाचा झाल्यावर आपण शेंगदाणे उकडलेले टाकणार आहोत आणि नंतर आपलं वाटलेलं जे आंबाडीचं आहे मिश्रण ते टाकणार आहोत. छान उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत. घट्ट पातळ किती हवं त्याप्रमाणे पाणी ॲड करा. याच्यामध्ये शेंगदाणे न घालता नुसती चण्याची डाळही घालू शकता, पण मग आंबाडीला मिळून येण्यासाठी, आंबटपणा कमी होण्यासाठी तुम्ही तांदूळ वापरू शकता. तांदूळ सेम कुकरला शेंगदाण्याबरोबर शिट्टी मारून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचे. मीठ आणि गुळ घातलं आहे आणि आपली आंबाडीची पातळ भाजी तयार आहे खाण्यासाठी.